कसबा बावड्यातील खुळे पाटील मळ्यात गोठ्यातील एका रेडकावर मोकाट कुत्र्यांच्या टोळक्यानं हल्ला केला या हल्ल्यात त्या रेडकाचा मृत्यू झाला महिन्याभरापूर्वी कसबा पावडा वासरावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केलं होतं भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळं कसबा पशुपालक आणि नागरिक वैतागले आहेत कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरात खुळे पाटील मळा इथं रुपेश पाटील यांचा जनावरांचा गोठा आहे या गोठ्यामध्ये म्हैस आणि रेडकू बांधलं होतं भटक्या कुत्र्यांच्या कळपानं गोठ्यातील रेडकावर हल्ला केला आठ ते दहा कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात त्या रेडकाचा मृत्यू झाला दरम्यान शेजारी बांधलेल्या म्हैशीवरही कुत्र्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केला मात्र आजूबाजूचे नागरिक आल्यानं ना म्हैस बचावली एक महिन्यापूर्वी भटक्या कुत्र्यांनी कसबाबोडा परिसरातील एका वासरावर हल्ला केला होता तर अनेक नागरिकांचाही यापूर्वी कुत्र्यांनी चावा घेतला आहे कसबाबोडा परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्यामुळं नागरिक आणि पशुपालक हैराण बनलेत महापालिकेनं भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आहे